उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका व्यावसायिकाच्या घरात 8 वर्ष जेवण बनविणाऱ्या एका मोलकरणीनं त्यांच्या जेवणात चक्क लघवी मिसळवली आहे। आपल्या कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यानंतर संशयामुळे या व्यावसायिकानं नेमकं घरात काय घडतं आहे हे जाणून घेण्यासाठी स्वयंपाक घरातच एक मोबाईल फोन लपून ठेवला होता। मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड झालेल्या या व्हिडिओत ती मोलकरीण चक्क जेवणात लघवी मिसळवताना दिसते आहे। पुरावा मिळाल्यानंतर त्या व्यावसायिकाने पोलिसात तक्रार दाखल करून दोषी मोलकरणीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। रिपोर्टनुसार व्यावसायिकाचे कुटुंब अनेक दिवसापासून या समस्येने त्रस्त झाले होते। वैद्यकीय उपचार घेऊनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, त्यामुळेच व्यावसायिकाला संशय आला आणि त्याने स्वयंपाकघरात एक छुपा कॅमेरा सेट केला। तक्रारीनंतर या मोलकरणीला गाझियाबाद पोलिसांनी अटक केलेली आहे। या आरोपी महिलेचं रीना नाव असं सांगण्यात आलं आहे। पुढील तपास पोलीस करीत आहे। दिनांक 14/10/24 को थाना क्रॉसिंग रिपब्लिक पर आवेदिका द्वारा एक लिखित सूचना दी गई, जिसमें उनके फ्लैट में काम कर रही रीना नामक महिला द्वारा आटे में पेशाब मिलाने का प्रकरण सामने आया। इस सूचना पर सुसंगत धाराओं में थाना क्रॉसिंग रिपब्लिक पर एक अभियोग पंजीकृत किया गया। तत्पश्चात अभियुक्ता की गिरफ्तारी हेतु पुलिस टीमों का भी गठन किया गया और दिनांक 15/10/24 को उपरोक्त अभियुक्ता को GH7 सोसाइटी से थाना क्रॉसिंग रिपब्लिक टीम ने गिरफ्तार कर लिया है एवं आवश्यक वैधानिक कार्रवाई प्रचलित।